मराठाची चर्चा बंद करा असं कसं म्हणता येईल म्हणजे त्यांना माहीत आहे हे दुखत्या याच्यावर याच्यावर बोट ठेवलं हो आहे त्यांनी दुखावर की मराठा समाजाच्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्याला एक मर्यादित करून घ्यायला पाहिजे भुजबळ साहेबां ओबीसीचं काम करतात विरोधक हा मागणार असो सरकार देणार असो आता सरकारच मधला माणूस मागतो आहे म्हणजे देणारो कोण फार काही दिवस वाट बघायची गरज पडणार नाही पुढच्या काही दिवसामध्ये त्यांची छाती फाडली की त्यांना कोणाचं चित्र दिसेल हे कळेल अनेक अशी असं सुद्धा बोललं जात आहे की विरोधकांकडे मुद्दे नाही आहेत विरोधक थंडावले आहेत आणि म्हणूनच हे अधिवेशन थंडावले आणि सत्ताधारी पक्षाचं पारडच जड आहे नाही बघा दोन पक्ष तर फोडूनच टाकलेत म्हणजे आता ते तीन पक्ष एक एका बाजूला गेलेत एक पक्ष काँग्रेसच एका बाजूला आहे राहिले कुठे काँग्रेसचं संख्याबळ पंचेचाळीस आहे तेवढेच आम्ही राहिलो विरोधात बाकीचे तर कोण कुठे काही कळायला मार्ग नाही जे काही इकडे बसतात दहावीस जण तेवढेच बसतात आता संख्याबळ तुमचं आहे संख्याबळाच्या भरोशावर विरोधकांचा तुम्ही आवाज दाबणार आणि विरोधकांना बोलू देणार नाही आणि वरून म्हणणार की युद्ध नाहीत पण मुद्दे काय या सरकारचे पॅन आहेत पण तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये तुमची तयारीच नाही तुम्ही वेळ देत नाही मराठा मुद्द्यावर दोन दोन दिवस आत्ता चर्चा सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे मग मराठा मुद्दा हा महत्त्वाचा आहेच पण त्याबरोबर इतरही प्रश्न महत्त्वाचे आहेत काल माझं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल तर मी म्हटलं की धनगर मराठा ओबीसी लिंगायत हे सगळे जे विषय आता आरक्षणाचे पुढे ठेवलेत त्या पुन्हा अनुसूचित जातीचं विभाजनाचा मुद्दा अबकड काय वर्गवाईज कर, करायचा हे सगळ्या मुद्द्याच्या जा पलीकडे जाऊन बेरोजगारी कंत्राटी भरती पेपरफुटी शेतकऱ्यांचे प्रश्न याला औद्योगिक उद्योग पळवले जातात ते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि राज्यात पोकावलेला भ्रष्टाचार अनेक विषय आहेत पण त्यावर चर्चा होऊ नये आणि तो विषय चर्चेला येऊ नये म्हणून ही चर्चा लांबवत न्यायची आणि सेन्सिटिव्ह विषय आहे मराठाची चर्चा बंद करा असं कसं म्हणता येईल म्हणजे त्यांना माहीत आहे हे दुखत्या याच्यावर याच्यावर बोट ठेवलं आहे त्यांनी दुखावर सरकारचा अजेंडा असं आहे तुम्हाला सरकारचा प्युअर अजेंडा आहे या अजेंड्यामध्ये त्यांना त्यांचे तिजोरीचे लूट जी आहे ती उजागर होऊ नये त्यांनी केलेले चुकीचे निर्णय आहेत त्यांनी केलेली पापं आहेत ती लोकांच्या पुढे येऊ नये ते ढाकण्यासाठी हा उद्योग त्यांनी सुरू केला आहे असं मी म्हणणार नाही कारण असं मी म्हणतो याचं कारण पण याचा अर्थ असा नाही की मराठा समाजाच्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्याला एक मर्यादित करून घ्यायला पाहिजेत तुम्ही सलग कराल नाही तर तुम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवा पण हा जो रस्त्यावरचा संघर्ष आहे पण अडून अडून लोक प्रत्येकाचं एक एक प्रकारे त्यांचं म्हणणं जे मांडत आहेत हा जो रस्त्यावरचा ओबीसी विरुद्ध मराठाचा संघर्ष आहे आता सभागृहात आलाय असं तुम्हाला वाटतं कारण काही आमदारांकडून अशी विधानं केली हे मराठा वर्सेस ओबीसी हा विशेष मुळात राज्यापुढील महत्वाचे प्रश्न बाजूला असण्यासाठी त्या प्रश्नाला बगल देण्यासाठी हा उकरून काढलेला विषय असं माझं मत आहे काय गरज होती जरंगे पाटलांच्या ठिकाणी जाऊन लाठीचार्ज करायची उपोषणाला शांततेत बसले होते सोडवलं असतं काय नाही सोडवलं असतं काय डॉक्टर पाठवायचा घेतली सेवा तर द्यायची पण त्यामध्ये तुम्ही जबरदस्ती नाही तुम्ही तुम्ही त्यांना समजून सांगा तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगा समज त्यांना समाजाच्या मोठ्या लोकांशी काय चर्चा करून मार्ग कर। हा विषय अंतिम होऊ शकतो काय त्यांना जबरदस्तीनुसकावणं जबरदस्तीने लाठीमार करणं किंवा त्याच्या ठिकाणी जाऊन तो गोंधळ हे करणं इतका पोलीस फोर्स घेऊन जाणं हे चुकीचंच होतं हे मूळ विषय काय आहेत की या राज्यामध्ये एक तर दोन याच्यामध्ये सरकारची इज्जत अजूनही चव्हाट्यावर म्हणजे अजूनही झाकली जात नाही किंवा ती त्याला त्याला मार्ग मिळत नाही एक दोनही पक्ष फोडलेत दोनही पक्षाचे चिन्ह नेलेत दोनही पक्ष चोरून नेलेत आणि दोन पक्ष चोरणाऱ्यांमुळे तो चोरणारे पक्ष जे आहेत त्याची पण इज्जत गेली आणि जे चोरून पळून गेलेत त्यांची पण इज्जत गेली ती लोकांमध्ये अजूनही सावरली जात नाही लोकांमध्ये या इज्जत या दोघांची जी काही इबरत गेली किती ते कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा ते मिळवता येत नाही मग त्यामुळं या फो पक्षाच्या प्रमुखांच्या बाजूनं ज्यावेळेस लोकांची सहानुभूती दिसायला लागली लोकांचा कल कल त्या बाजूला जायला लागला त्यावेळेस वाटायला लागलं की हे विषय आता थांबले पाहिजेत म्हणून त्यातून हे मराठा ओबीसी असे विषय पुढे आलेत आणि यावर चर्चा सुरू झाली प्रसारमाध्यमातही सुरू झाली येलगार परिषदेत तुम्ही होतात तुम्ही भुजबळ स्वतः सहभागी झाले होते त्याच्यात त्याच्यातमध्ये सहभागी झालेला होता मी गेलोय मी मी पहिला पहिली सभा होती ती मी ओबीसीच्या हक्काच्या सा संरक्षणासाठी गेलो मी एकमेकाविरुद्ध घर ओकायसाठी तिथे गेलो नाही की दोन समाजामध्ये उभी दरी पडेल निर्माण होईल आणि दोन समाज एकमेकाच्या पुढे तलवार घेऊन पिस्तोल घेऊन एकमेकाच्या पुढे उभे टाकतील आणि संघर्ष उभा होईल ही माझी भूमिका त्यावेळेस मला ती परिस्थिती येईल वाटत नव्हतं पण त्या वक्तव्यातून ज्यावेळेस मला दिसलं त्यावेळेस मी माघार घेतली हेही मात्र तेवढंच खरं आहे छगन भुजबळ ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्यांनी तर सभागृहात सुद्धा मंत्री असताना सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांनी जसं महाज्योतीला किती कमी पैसे दिले जातात त्याचबरोबर सारथीला कसे पैसे मिळतात अशा पद्धतीची एक तुलना सभागृहामध्ये दिसली ते मंत्री असून अशा पद्धतीने ते बोलत होते तर तुम्ही तुम्हाला काय वाटतं यामागे नेमकं काय कारण आहे आणि यामागे नेमका काय अजेंडा असं आहे की कुठलाही निर्णय निधी देताना एक कॅबिनेट राज्यमंत्र्याला फार काही माहीत नसतं विषयापुरती त्याला विषयाची डेप नसते कॅबिनेट विषय कॅबिनेटपुढे सगळे विषय येतात मंत्र्यांच्या पुढे त्याला तो कॅबिनेटमध्ये नेहमी श उपस्थित राहावं लागतं राज्यमंत्र्याला त्यांचा विषय असेल तर बोलवतात निमंत्रण देतात पण हे तर पूर्ण वेळ कॅबिनेटमध्ये आहेत कुणाला किती पैसे जातात ह्यांची कल्पना येणार नाही मग त्यावेळेस तिथे काय नाही मांडलं तिथे जर मांडून तुम्ही सारथीला इतके दिलेत ओबीसीला महाज्योतीला इतके कमी पैसे दिलेत मी या मंत्रिमंडळातून बहिष्कार टाकतो एवढी जरी धमकी दिली असती तरी तेवढे पैसे आज याही याला संस्थेला मिळाले असते पण तिथे बोलायचं नाही तिथे मात्र आपलं शांत राहायचं आणि बाहेर मात्र सभागृहात किंवा बाहेर वक्तव्य करायचं याचा अर्थ काय तुम्हाला मंत्री म्हणून ती जबाबदारी कर्तव्य जे आहेत तिथे तुम्हाला पार पाडता येत नाही याचा अर्थ असा होतो का किंवा दुसरा अर्थ असा होता का तुम्हाला कोणी गुरीत धरत नाही तुम्हाला गुरीत धरतात तुम्हाला कोण ऐकत नाही तुमच्या शब्दाला काही किंमत राहिली नाही आणि तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हाला बोलू देत नाही तुमचे हातपाय बांधले जातात तुमच्या तोंडावर पट्टी चिटकवली जाते त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला काहीच करता येत नाही मग बाहेर पडल्यावर आम्हाला हे सगळं करावं लागतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का हे यातून याचं उत्तर खरं तर त्यांच्याकडूनच घेतलं पाहिजेत मी मी एवढंच म्हणेल मला ओबीसीच्या हिताशी ओबी मी ओबीसी आहे मायक्रो ओबीसी आहे मी आमच्या समाज आम्हाला आम्ही हित काय भेत आहे त्यांना भुजबळ साहेबांनी ओबीसीचं काम करतात पण पद्धत जी आहे तुम्हाला मंत्री असून हे बाहेर वक्तव्य करावं लागतं की आमच्यावर कशा कशा पद्धतीनं अन्याय होतो तो अन्याय दूर करणारा कोण आताच सांगा विरोधक हा मागणारा असो सरकार देणार असो आता सरकारच मधला माणूस मागतो आहे म्हणजे देणारा कोण देणारा कोण विरोधकांनी द्यायचा मग त्यांनी बसा बसावं पायऱ्यावर आम्ही बसव तसे कटोरी घेऊन की भगवान के नाम अल्ला के नाम ओबीसी के नाम दे, दे दे बाबा आम्ही काल म्हणालो राजकीय अन्न मी सांगितलं तर काल पण बोलताना म्हणालो त्यांची फार काही दिवस वाट बघायची गरज पडणार नाही पुढच्या काही दिवसामध्ये त्यांची छाती फाडली की त्यांना कोणाचं चित्र दिसेल हे कळेल त्यामुळं ते काही फार चित्र दिसेल नक्कीच दिसेल आणि ज्या लाईनीमध्ये ते चालले आहेत ते चित्र त्यांच्या ते फा छातीतून शर्ट काढल्याबरोबर तिकडे प्रतिबिंबित होईल आणि फार दिवस वाट बघायची गरज नाही म म्हणून हे सगळे जे चाललेलं आहे हे मला वाटतं फार चांगलं अंडरस्टँडिंग आहे हे अंडरस्टँडिंगनी चाललं आहे आणि जनतेपुढे मात्र तमाशा चालला आहे